नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी. येत्या 4 जानेवारीपासून शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हिरवा कंदील दाखवलाय. बघूया कोणकोणते वर्ग कशा पद्धतीने सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्यातील शहरासह 9वी ते 12वीच्या शाळा येत्या 4 जानेवारीपासून सुरू होणार आहे अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. सध्या शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती ही आटोक्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने शाळा बंद ठेवण्याचा निश्चित निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता शहरातील कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे दिसत नाहीये. त्यातच कोरोनाची लसही उपलब्ध होणार असल्याने आता शाळांना हिरवा कंदील देण्यात आलाय. आजच्या मीटिंगमध्ये 4 जानेवारीपासून मनपा शाळा सुरू कराव्यात हे सुद्धा ठरलेलं आहे. फक्त त्यांना एक ऑप्शन दिलेला आहे की एकूण आणखीन परिस्थिती आणि मुंबई आणि ठाणा पुणे इथे आणखीन काय करता आहे हे सुद्धा थोडंसं पाहावं आणि तिथला रिझल्ट काय आणि तो जर काही त्यांना वाटलं तर पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही बसणार आहोत त्यावेळेला ठरवू. पण ॲज ऑन टुडे आम्ही सगळ्या शाळा सुरू करायचा निर्णय घेतो आहोत. कारण पुन्हा एकदा जे आहे शिक्षकांचं जे आहे त्या तपासणी वगैरे करणं परत हा सगळा प्रकार परत तो आलाच. 13,000 शिक्षक आहेत आणि त्यामुळे आतापासूनच मी त्यांना सगळ्यांना सजग करू इच्छितो की आपल्याला शाळा सुरू करण्याच्या दृष्टीनं जे जे काही करणं आवश्यक आहे शिक्षकांची तपासणी आरोग्याची तपासणी करणं वगैरे त्याला हळूहळू सुरुवात करावी. शाळांमध्ये सुद्धा जे आहे साफसफाई असेल टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ कोणाकोण आजारी आहे कोण नाही आणि तिथे जे आहे तिथलं वातावरण सॅनिटाईज करायचं वगैरे वगैरे जे आहे ते सगळं जे आहे तिथले पाण्याची व्यवस्था साबणाची व्यवस्था सॅनिटायझरची व्यवस्था जे काही आहे ते बसण्याची व्यवस्था हे सगळं ते नियम जे आहेत ते मागचे नियम जे आहेत तेच आपल्याला सध्या तरी लागू आहेत. नवीन नियम काही त्यात निघाले तर मग आणखीन पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला सांगता येईल. परंतु मागच्या नियमाप्रमाणे 1 महिना फक्त आपण आता पुढे सुरू करतो आहोत 4 जानेवारीपासून शाळा. सध्या प्रथम तात्पुरत्या स्वरूपात 9वी ते 12वी या शाळा सुरू करण्यात येणार असून 1ली ते 8वी या शाळांचे ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण सुरू राहणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आलाय. नाशिक जिल्हा सोडून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शाळा 1 महिन्यापूर्वीपासूनच सुरू झालेल्या आहेत. इतर ठिकाणी या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. याच अनुषंगाने नाशिकचा देखील हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे नाशिक.